स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकामध्ये अज्ञातांनी आग लावली. यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथ, पुस्तकं, पत्रव्यवहार, छायाचित्र अशी सुमारे 1500 ग्रंथसंपदा जळून खाक झाली आहे. पुस्तकं आणि फर्निचर मिळून सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय. अज्ञातांनी मध्यरात्रीनंतर कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्मारकातलं ग्रंथालय जाळून टाकण्यात आलंय. स्मारकात असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वजही जाळून टाकण्यात आलाय. रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीला स्मारकातून धुराचे लोट येताना दिसल्यावर त्यानं पोलिसात वर्दी दिली. स्मारक समिती आणि पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.